पचोरा शहर के कृष्णपुरी क्षेत्र में कुछ अधूरे पड़े मकानों के अधूरे कामों को पूरा करने के साथ ही सामने के प्लॉट धारकों के अतिक्रमण को भी हटाकर गलियों में भूमिगत नाले और गलियों के बीच में बिजली के खंभों को सड़क के एक तरफ किया जाए, ऐसी विविध मांगों के लिए पचोरा नगरपालिका की मुख्याधिकारी शोभा बाविस्कर को स्थानिक महिलाओं द्वारा निवेदन दिया गया। पचोरा शहर के कृष्णापुरी इलाके में लगे अतिक्रमण को हटाने का आदेश दिया गया था, लेकिन नगर निगम के अधिकारियों और कर्मचारियों ने जहां से गली की शुरुआत होती है वह जिनके घर है उनका अतिक्रमण नहीं हटाया। पूरी गली में अगर आपको कोई बाधा नहीं आ रही तो आप उस काम को एक घर के लिए अधूरा क्यों छोड़ देते हैं? इससे पूरी गली के नागरिकों के साथ अन्याय हुआ है। एक मकान के अतिक्रमण को तत्काल हटाया जाए और सड़कों पर बह रहे गंदे पानी के कारण लोगों को होने वाली असुविधा को देखते हुए जल्द से जल्द भूमिगत नाले का निर्माण किया जाए। कृष्णापुरी क्षेत्र में उस गली में जहाँ से अतिक्रमण हटाया गया है वहाँ सामने वाले प्लॉट धारकों का उपयोग न होकर भी उन्होंने उस क्षेत्र पर भी कब्जा कर लिया है। लेआउट के अनुसार अतिक्रमण निकालने वाले थे, उन्होंने भी गली में गंदा पानी छोड़ा है। गली के लोगों को काफ़ी परेशानी का सामना करना पड़ता है। कई घरों के बाथरूम भी अतिक्रमण में तोड़ दिए गए हैं। महिलाओं को सुबह 4 बजे उठकर स्नान करना पड़ता है क्योंकि उनके पास नहाने के लिए बाथरूम तक नहीं है। पूरी गली पर कब्जा कर लिया गया और एक भी घर पर अतिक्रमण नहीं किया गया। हम इस अन्याय को ज़्यादा दिन बर्दाश्त नहीं करेंगे। यह मानकर कि गली में छोटे बच्चे हैं, आपको कुछ घरों के आंशिक अतिक्रमण को हटा देना चाहिए और वहां सड़क को साफ करना चाहिए। पचोरा प्रमुख शोभा भाविस्कर को आज एक निवेदन में मांग की गई कि सामने के प्लॉट धारकों के अतिक्रमण को भी लेआउट के अनुसार हटाया जाए। कृष्णापुरी मधील अतिक्रमण काढलेले तिथल्या नागरिकांनी सहकार्य केलं, त्यांनी कोणत्याही प्रकारचं विरोध न करता आम्हाला अतिक्रमण काढून दिलं। आता अतिक्रमण काढलं, पण अतिक्रमण काढल्यानंतरचा त्यांचं पुढची समस्या आहे की त्यांना तिथे पाणी जायला जागा नाही आहे। तर आता त्या महिलांचं निवेदन मी आता स्वीकारलेलं आहे आणि दुपारी 3 वाजता इंजिनियर आणि मी स्वतः तिथे जागेवर जाऊन पाहणी करते आणि पाहणी केल्यानंतर तिथे जर गटर वगैरे करावी लागली, तात्काळ जर गटर होणार नाही परंतु तिथे पाईप टाकून आपण ते पाणी काढण्याची व्यवस्था मी तात्काळ ते करून देते, तसं मी त्या महिलांना सगळ्यांना आता सांगितलं। आणि दुसरं तिथे रस्ता पण करून द्यावा लागेल, त्या रस्त्याचं पण आपण म्हणजे नियोजन करू। लगेच होणार नाही पण 1-3 महिन्यामध्ये तो रस्तासुद्धा मी करून देते तिथे, आणि त्यांना जायला यायला पण तिथे रस्ता नाही आहे किंवा अडचणी होत आहे, तेव्हा थोडीशी समस्या आहे त्यांची, तर ती आपण निश्चितच पुढच्या 2 महिन्यामध्ये ती दूर करून टाकेल। सगळ्यांसाठी तुम्ही सहकार्य करा, लहान लहान मुलं आहे गल्लीमधी, जे काही काम केलं तुम्ही ते अपुरं सोडू नका, पूर्ण करा। माझं नाव सीमा वनराज माळी आहे, आम्ही पाचोऱ्या भागात राहतो कृष्णापुरी भागामध्ये। आम्हाला पाण्याची पाईपलाईन नाही आहे, गटारींचं पाणी गल्लीत वाहतं, अक्षरशः आमचे लहान लहान मुलं त्या पाण्यात खेळतात, आम्हाला भरपूर त्रास आहे। आणि नगरपालिकेला आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला व्यवस्थित अतिक्रमण काढून रोड करून द्यावा आणि आमची समस्याची पूर्णता करावी। मी रत्ना पाटील बोलते, आमची समस्या आम्ही राहतो पण आमच्या भागात कचरागाडी येत नाही, काही येत नाही, त्यामुळे आमच्या भागाचं अतिक्रम काढल्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे। परंतु ना आम्हाला सगळ्या सुख सोयी उपलब्ध पाहिजे त्या ठिकाणी, आम्हाला नाल्या नाही, आम्हाला नळांचा प्रॉब्लेम नाही, आणि आमच्या मुलांना रस्ता नव्हता म्हणून रस्ते केलं, म्हणून आम्हाला हे सगळं आता सगळं योग्य प्रकारे करून घ्यावं। आमच्या इथे आमचे वडे वगैरे सगळे तोडले तरी आम्हाला वापरायला जागा नाही, पाणी भरपूर वाहतं, शिवीगाळी करता दोघाकडनं जागा मोजायची आणि आम्हाला रस्ता करून द्यायचा, पाईपलाईन बत्तीच्या खांबे वगैरे आम्हाला येऊन शिकून द्यायचं, हीच मागणी आमची। माझं नाव मयूर रामदास महाजन, मी राहणार कृष्णापुरी येथे आहे। अशोक बळीराम महाजन यांच्या घरामागील गल्लीत सुमारे 20 वर्षापासून अतिक्रमण झाले होते, ते अतिक्रमण कधीही निघत नव्हते, परंतु मी 1 वर्षापासून अतिक्रमणाचा अर्ज देखील केला, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून देखील काही विचार झाला नाही, परंतु CEO मॅडमांनी ते मनावर घेऊन ते गल्लीतील अतिक्रमण काढले। परंतु बापू राजाराम पाटील यांच्या घराचे अतिक्रमण देखील सोडले। त्यांची मिसेसचं असं म्हणणं आहे की पैसे असले तर सगळं काही होतं, तर आम्ही पूर्ण गलीचं अतिक्रमण निघालं परंतु आमच्या घराचं काहीच अतिक्रमण निघालं नाही आणि आमचं कोणी काहीही करू शकत नाही। तर हा जो त्यांचा भ्रम आहे तो मॅडमांनी लवकरात लवकर काढावा, आणि समोरील प्लॉटवाले त्यांचं देखील अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण देखील लवकरात लवकर निघावे व गलीतील व रस्त्यामध्ये येणारे लाईट पोल जे असतील बत्तीचे पोल तर ते बाजूला करण्यात यावे, असे निवेदन आज रोजी मी गलीतील महिलांना घेऊन पाचोरा येथील नगरपालिकेत CEO मॅडम यांना दिलेले आहे। CEO मॅडमांनी त्या अर्जाचा विचार करून लवकरात लवकर प्रश्न मार्ग लावावा
ही माझी नम्र विनंती. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.